माझ्या चॅनलला नेहमीच भेट देणाऱ्या प्रेक्षकांना माहिती आहे की माझ्या चॅनलवर अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांची सिरीज सुरू आहे. त्यातला आजचा आपला भाग तिसरा आहे. नवीन प्रेक्षकांसाठी सांगते, मी माझ्या चॅनलवर वेगळ्या वेगळ्या आरोग्यदायी पदार्थांच्या पेयांच्या सिरीज नेहमीच पोस्ट करते. आजचा व्हिडिओ अँटी इन्फ्लॅमेटरी पेयांच्या सिरीजमधला आहे. आपल्या स्वयंपाकघरातले असे पदार्थ ज्यांच्यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात ते पदार्थ वापरून ही पेय बनवली आहेत. आता हे इन्फ्लॅमेशन म्हणजे नेमकं काय, हे चांगलं की वाईट, याची लक्षणं काय, उपचार काय आणि घरगुती उपचार याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जरूर चेक करा. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कलिंगडाच्या बिया काढलेल्या फोडी घालायच्या. कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत, विटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात आहे आणि हे हायड्रेटिंग फ्रूट आहे आणि ह्याच्यामध्ये लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट आहे ज्याच्यामुळे कलिंगडाला सुंदर लाल रंग आलेला असतो. या अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या शरीरातली सूज कमी व्हायला मदत होते. याच्यामध्ये अर्ध केळं घालायचं. मी याच्यामध्ये अर्धच केळं वापरते कारण मला केळ्याचा स्वाद फार ओव्हरपॉवर झालेला आवडत नाही, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एक अख्खं केळं घालू शकता. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, विटॅमिन सी, पोटॅशियम आणि B6चा रिच सोर्स आहे, भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत जे सूज कमी करायला मदत करतात. याच्यामध्ये एक ग्लासभर शहाळ्याचं पाणी म्हणजे नारळाचं पाणी घालायचं आहे. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत, हे हायड्रेटिंग आहे, नॅचरल कूलंट आहे, इलेक्ट्रोलाइट्स भरपूर आहेत, याच्यामुळे आपल्या शरीरातली सूज कमी व्हायला नक्कीच मदत होते. याच्यामध्ये एक कप संत्र्याचा रस घालायचा आहे. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आहे, त्याच्यामुळे इम्युनिटी वाढते. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आहेत, फ्लॅवोनॉइड्स आहेत, याच्यामुळे काही प्रकारचे जुनाट आजार, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आणि हृदयाचे आजारांचा धोका कमी व्हायला मदत होते. आता ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा भरून लिंबाचा रस घालायचा आहे आणि ह्याच्यामध्ये एक चिमूट भर रोजमेरी घालायची आहे. रोजमेरी फ्रेश किंवा ड्राईड कुठली घातली तरी चालते. रोजमेरीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहेत आणि ह्याच्यामुळे स्किन सुद्धा तुकतुकीत होते. हे रोजमेरी एकदम थोडंसं वापरायचं आहे, अगदी चिमूटभर एवढंच पुरेसं असतं, जास्त स्ट्रॉंग घ्यायचं नाही. आता हे सगळे मॅजिकल जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घ्या की आपला मस्त वॉटरमेलन रोजमेरी ज्यूस तयार होतो. आता मस्त उन्हाळा चालू आहे तर एका ग्लासमध्ये भरपूर बर्फ घालायचा आणि ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला ज्यूस घालायचा. हा ज्यूस गाळून घ्यायचा आहे, पण तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही न गाळता तसाच प्यायला तरी चालतो. लोकल सीझनल ताजी फळं अख्खी खाणं कधीही चांगलं, पण आपण बघतोय अँटी इन्फ्लॅमेटरी ज्यूसचे कॉम्बिनेशन्स, त्यामुळे हा ज्यूस तुम्ही जरूर करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही जर हा ज्यूस मुलांना देणार असाल तर ह्याच्यामध्ये एक चमचा मध घाला, खूप छान चव लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अँटी इन्फ्लॅमेटरी सिरीजमधल्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. थँक्यू.